नमस्कार मी छाया माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पौष्टिक पचाला हलकी अशी एक पारंपरिक डिश श्रावणात मस्त बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे आणि जेवणात खमंग गरमागरम वाफळलेली भरपूर तूप घातलेली लुसलुशीत अशी बाजरीची खिचडी आणि सोबतीला ताकाची कडी पापड लोणचं वाह क्या बात आहे या दिवसात तसेच हिवाळ्यात अशी ही खिचडी मस्त जबरदस्त लागते हाय प्रोटीन लो कार वसलेली ही खिचडी तुम्ही वन डिश मिल म्हणून पण बनवू शकतात आमच्याकडे श्रावणातल्या सपट शनिवारी अशा प्रकारचा बेग देवाच्या नैवेद्याला असतो कडी खिचडीनी तिखट मिठाची दशमी सोबतीला उकडलेल्या कणकेचे दिवे तर ही संस्कृती आणि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या या डिशमार्फत एक छोटासा प्रयत्न तर मैत्रिणींनो हा बॅग तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि सर्व पदार्थाच्या नोटिफिकेशन मिळवण्याकरिता छायावाणी व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीजही बघता येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी आपण घेतोय एक वाटी बाजरी अर्धी वाटी तांदूळ पाव वाटीच्या थोडीशी तूर डाळ व पाव वाटी चना वा डाळ म्हणजे आपण इथे बाजरीच्या निम्म्या घेतले तांदूळ तांदळाच्या निम्म्या घेतल्या आहेत डाळी आणि हे सर्व मिळून दोन वाट्या आहेत आणि हे प्रमाण दोन ते तीन व्यक्तीसाठी पुरेसे आहे सोबत आपण पाववाटी शेंगदाणे घेतले आहेत आता आपल्याला बाजरीत पाणी घालून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे व दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण याला चाळणीवर निथरत साईडला ठेवायची आहे क्रमाक्रमाने मी तांदूळ व दोन्ही डाळी याही दोन्ही पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यातले पाणी काढून टाकणार आहे बाजरी निथरत आहे तोपर्यंत आपण एका छोट्या कुकरमध्ये तुरीची डाळ व थोडे पाणी घालून घेणार आहोत व आपल्याला झाकण लावून फुल गॅसवर फक्त एक शिट्टी होईपर्यंत बोटचेपी डाळ शिजवायची आहे हे असं शिजवण्यामागचं कारण म्हणजे वेळेची बचत आहे आता आपण निथ्रत ठेवलेल्या बाजरीकडे वळूयात सर्व बाजरी आपण मिक्सरला भांड्यात काढून घेणार आहोत मिक्सरला झाकण लावून चालूबंद चालू बंद करत पल्स मोडवर फिरवायचे आहे आपल्याला बाजरी बारीक करायची नाही तर त्याची साल काढायची आहे बघा तुम्ही इथे बघू शकता इथे बाजरीची सर्व साल वेगळी झालेली दिसते आपण याला इतका परतीत काढून घेऊयात याला आता आपण फटकून घ्यायचे आहे असे फटकल्याने बाजरीची साल जी आहे ती वेगळी होईल आपण जसजसे पाकडत जातो बाजरीला हवा लागत जाते आणि बाजरी कोरडी होत जाते सोबत साल पण सेपरेट होत जाते अशा प्रकारे बाजरीला हाताने चोळून चोळून मी सर्व साल काढून घेणार आहे आणि पुन्हा एकदा बाजरी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून पल्स मोडवर एक मिनटासाठी फिरून घेणार आहे हे बघा आता पुन्हा साल मोकळी झालेली आहे आपण परत फटकून घेणार आहोत असे केल्याने खिचडी छान मऊ अशी छान शिजते आणि पोटाला बाधतही नाही आता जवळपास सर्व साल वेगळी झालेली आहे तुम्ही बघू शकतात बरीच साल निघालेली आहे तुम्हाला जर असे फटकता येत नसेल तर तुम्ही एका मोठ्या भांड्यात पाणी टाका आणि त्यात ही अशी बाजरी टाका साल सर्व वर तरंगतील आणि ते पान पाणी तुम्ही काढून टाका तुम्ही बघू शकता इथे आपली बाजरीची भरपूर साल निघालेली आहे बाजरीचे काम करत असताना कुकरची शिट्टी झाली होती व मी गॅस बंद केलेला होता आपला कुकरही गार झालेला आहे पाहुयात डाळ कशी शिजली ते आपल्याला हवी तशी परफेक्ट बोटचेपी अशी डाळ शिजलेली आहे ती मी एका बोलमध्ये काढून घेणार आहे व याच कुकरमध्ये ही पाखडलेली बाजरी व सोबत भिजवलेली चना डाळ घालून शिजवून घेणार आहे यासाठी कुकरचे झाकण लावून मी पाच ते सहा शिट्ट्या करणार आहे तुम्हाला निश्चितच प्रश्न पडलेला असेल की असे वेगवेगळे का शिजवले जात आहे तर पहिले कारण म्हणजे वेळेची बचत आहे तर दुसरे म्हणजे प्रत्येक धान्याचा शिजण्याचा कालावधी जो आहे तो वेगवेगळा असतो तांदूळ पटकन शिजतात तर बाजरी व चनाडा शिजण्यास वेळ लागते व हे असे केल्याने काम थोडे सुलभ होते व वेळही वाचतो तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही बाजरी दोन ते तीन तास अगोदर भिजत घालून सर्व साहित्य मिळून एकत्र करून शिजवू शकतात मी सुवर्णबद्ध काढून हा उपाय शोधलेला आहे याने आपल्याला प्रत्येक दाना छान मऊ शिजतो व प्रत्येक दाण्याचे टेक्स्चर मोडतही नाही बाजरीची शिट्टी होते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात मी इथे एक मोठा कुकर घेतलेला आहे गॅस चालू करून त्यात पाव वाटी तेल घातलेले आहे तेल चांगले तापल्यावर मी यात घालणार आहे एक चमचा एकत्रित जिरे व मोहरी जिरे व मोहरी चांगले तडतडल्यावर यात घालायचे आहे शेंगदाणे शेंगदाण्याला आपल्याला थोडेसे लाल होऊ द्यायचे आहेत आपले शेंगदाणे थोडे लाल होत आलेले आहेत आता आपण यात घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला घालायची आहे हळद दोन चमचे तिखट दोन चमचे काळा मसाला तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकतात तिखट व मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात हे सर्व साहित्य मिनिटभर परतून घ्यायचे आहेत म्हणजे रंग छान येईल यात अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट घालायची आहे पुन्हा परतून मी यात एक तांद्याभर पाणी घालणार आहे बाजूच्या खिचडीला पाणी जरा जास्तच लागते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचे प्रमाण हे कमी अधिक करू शकतात आपल्या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण मिनी कुकरच्या ज्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पाच मिनटं होऊन कुकर गार झालेला आहे तो चेक करणार आहे बाजरी व चना डाळ कशी शिजली ते बघूयात बाजरी छान शिजलेली आहे आपल्याला अशीच शिजलेली बाजरी हवी होती इथे तुम्ही टेक्स्चर बघू शकतात आता आपण हा कुकर बाजूला ठेवणार आहोत आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे यात आपण टाकणार आहोत भिजलेले तांदूळ आणि पुन्हा एक उकळी घ्यायची आहे एक उकळी आल्यानंतर यात शिजलेली बाजरी टाकून घेणार आहोत सर्व बाजू व्यवस्थित टाकून झाल्यावर छान हलवून घ्यायचे गॅस फुलच ठेवायचं आहे पुन्हा एक उकळी येण्याची वाट बघूयात एक उकळी आल्यानंतर यात आपल्याला शिजलेली डाळ टाकायची आहे त्यानंतर आपण यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत इथे पाण्याचा अंदाज पाहून पाण्याचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो तुम्हाला कितपत खिचडी सेलसर हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी यात टाकू शकतात कुकरचे झाकण लावून दोन ते शिट तीन शिट्टे आपण करून घेणार आहोत तुम्हाला जर ही खिचडी शिट्टी न लावता शिजवायची असेल तर तसेही तुम्ही शिजून घेऊ शकतात फक्त मध्ये मध्ये याला हलवत राहायचे आहेत आणि इथे आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि खोलीमध्ये मस्त खमंग असा मसाल्याचा सुगंध दरवळलेला आहे आता आपण कुकर गार होण्याची वाट पाहूयात या खिचडीत तुम्हाला जर लाल टिकट्याऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करायचा असेल तर तुम्ही लसूण व मिरची यांची पेस्ट करून वापरू शकतात आपला कुकर गार झालेला आहे उघडून पाहूया हा 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 मस्त वास येतोय खिचडी पण छान शिजली आहे तुम्ही बघू शकता यापेक्षा जर तुम्हाला अजून सेलसर खिचडी हवी असेल तर यात तुम्ही पुन्हा अर्धा किंवा एक ग्लास पाणी गरम करून व त्यात किंचित मीठ टाकून थोडी शिजवून घेऊ शकता आता ही गरमागरम खिचडी आपण सर्व करणार आहोत मस्त सेलसर खिचडी तयार झालेली आहे यावर आपण सजावटीसाठी थोडा तुपाचा तडका देणार आहोत आणि आता यावर भरपूर असे साजूक तूप घालून गरमागरम खिचडीचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग कधी बनवताय तुम्ही खिचडी कळवा मला बाय बाय आणि हो सबस्क्राईब केले ना मग लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय